युक्रेनला लष्करी सामग्री आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबवा असा इशारा रशियानं नाटो आणि युरोपियन युनियनला दिलाय. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी नाटो आणि युरोपीय युनियनला हा इशारा दिलाय. अँटी एरियल स्ट्रिंगर मिसाईल्सचा होणारा प्रचंड पुरवठा हा काही काळानं दहशतवाद्यांच्या हाती जाणार आहे, त्यामुळे एकूणच जगाची हवाई सुरक्षा धोक्यात येईल असा इशारा रशियानं दिलाय. दरम्यान रशियानं काही काळापूर्वी जाहीर केलेली शस्त्रबंदी अयशस्वी झाल्यानं युक्रेनचं भवितव्य आता धोक्यात आहे असा इशारा पुतीन यांनी दिलाय. पाश्चात्य राष्ट्रांनी रशियावर घातलेले निर्बंध म्हणजे रशिया विरोधात पुकारलेलं एक प्रकारे युद्धच आहे असाही आरोप पुतीन यांनी केलाय. शनिवारपासून रशियन फौजांनी मारियोपोल, चेदनी या शहरांवर तुफानी मारा सुरू केलाय. इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस सेड इट बिलीव्ह फ्रॉम बोथ सिटीज.